आत्ता शिरोळमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब दाखल झालेले आहेत. ते शिरोळच्या बसस्थानकात प्रवेश करत आहेत. त्यांच्यासोबत पाठिंब्याच्या बाजूला गजानन कीर्तिकर साहेब आहेत, आमदार नीलम गोरे आहेत, परत शिवसेनेचे कोल्हापूरचे आमदार आहेत, विट्याचे आमदार दिसत आहेत, सगळेच आमदार त्यांच्या सोबत जवळपास 5 ते 6 आमदार दिसत आहेत. आमदार उल्हास पाटील यांनी व्यासपीठावरती आता प्रवेश केला आहे, त्यांच्याच पाठीमागं आमदार गजानन कीर्तिकर आहेत. आता ते व्यासपीठावर आलेत आणि व्यासपीठावर बसलेत, पण कदाचित ते थेट भाषण कसं करतील असं चित्र. भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंद विबाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास, खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास, लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास, बस पुरे आता ना होऊन देऊ माणूस कीची दैना, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना दगदगता अग्नी चहूकडे अन मार्ग निघाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा. हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा, माझे एकला राजा माझे एकला राजा. कालपासून फिरतोय आणि रस्ते उतरफार गर्दीने फुललेले आहेत. आता ती नुसती गर्दी नाही तर तुमच्यासारखी माझी जीवाभावाची माणसं माझ्या जीवाभावाची सवंगडी आहे आणि तुमच्या व्यथा वेदना ऐकणं हे मी माझं कर्तव्य समजतो. म्हणायला सरकार आपलं आहे पण सरकार कसं चाललंय कल्पना तुम्हाला आहे, आपण काय करतो आहोत ही तुम्हाला कल्पना आहे, पण जी भूमिका आपण घेतो आहोत जिथे सरकार चुकते तिथे कडाडून बोलतोय, हे बरोबर करतोय का चूक करतोय? कारण काही विरोधक असं म्हणतायत जसं काल पवार साहेब म्हणाले की नांदत नसेल तर वेगळं व्हा. आता हे काय पवार साहेबांनी सांगायचं? भाई जे म्हणतात बघतात की दुसऱ्याचा संसार मोडतोय कधी आणि माझा नंबर लागतोय कधी, हे पवार साहेबांनी नाही सांगायचं. कारण म्हणजे जे काम मी करतोय हे काम पवार साहेब तुम्ही जर का तेव्हा केलं असतं आणि आत्ता केलं असतं तर मला फिरण्याची गरज लागली नसती. पण खरं काम हे तुमचं आहे, हे विरोधी पक्षाचं काम आहे की जनतेला खरंच सरकार न्याय देते की नाही ते मी बघतोय. ते माझं काम आहे, सरकार कोणाचंही असो उद्या तुमच्या आशीर्वादानं शिवसेनेचं सरकार येणार आहेच. तरी सुद्धा शिवसेनेचं सरकार आल्यानंतर सुद्धा मी असाच फिरणार, आपले मंत्री काम करतात की नाही बघायला तुम्हाला विचारायला माझं काम सांगतो. उल्हास जरा मला वाटतं सभा आपली जवळच आहे 5 मिनिटावरती आणि सगळंच भाषण मी इकडे केलं.
तुम्हाला डबल ऐकावं लागेल. असू द्या. आज या बस स्थानकाच्या निमित्ताने आपली भेट होते. एक छान काम उल्हासनगर तुम्ही केलेलं आहात. सगळ्यांचे आशीर्वाद प्रेम मी बघतोय. कोल्हापूर म्हटल्यानंतर मला अभिमान आहे की गेल्या वेळेला मला वाटतं सगळ्यात जास्त शिवसेनेला यश देणारा जिल्हा आहे. आणि तुमच्यामध्ये फिरल्यानंतर मला आता खात्री पटलंय गेल्या वेळेला जेवढं यश मिळालं आणि जिथे थोडस कुठे अपयश आलं त्या अपयशाची भरपाई सुद्धा यावेळेला कोल्हापूरकर केल्याशिवाय राहणार नाही. जिल्हा वर्धा केल्याशिवाय राहणार नाही मला खात्री आहे. असो सभेला मी पण निघतोय, तुम्ही पण या, तिथे बाकीचे सगळे मुद्दे मी भरेन. तुम्ही ताई तुमचं निवेदन काय मला द्यायचं आहे. बघा मधल्या ताणामध्ये अंगणवाडी सेविकांनी संप केला होता. मानकर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शिरोळमध्ये नागरिकांची खूप वर्षापासून मागणी होती की शिरोळा असं भव्य दिव्य असं बसस्थानक व्हावं आणि आमदार उल्हास पाटील यांच्या प्रयत्नातून तब्बल 60 लाखाचा निधी या बसस्थानकासाठी मिळाला आणि असं प्रसिद्ध असं बसस्थानक आपल्या शिरोळकरांच्या सेवेत काही क्षणात आता रुजवणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या बसस्थानकाचं उद्घाटन होणार आहे. आपल्या सोबत आता काही नागरिक आहेत, आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. नमस्ते. आज आपण इथे सगळेजण जी गर्दी पाहतो आहोत आणि आपण आज सगळेजण जे जमलेलो आहोत त्याला महत्त्वाचे कारण म्हणजे आज आपण जे बघत आहोत शिरोळचे बसस्थानक त्याच्या उद्घाटन प्रसंगी जे जास्तीत जास्त निधी आणणारे आपले लाडके आमदार जे शिरोळ तालुक्याचे लाडके आमदार माननीय उल्हासदादा पाटील यांच्या निधीतून जे भरीव निधी जे आलेले आहे त्या निधीतून जे आज बसस्थानक दिसत आहे ते पूर्वी जे बसस्थानक होतं आम्ही जेव्हा येत होतो माझं मूळचं माहेर इथंच असल्यामुळे जे आम्ही बघितलेलं आहे त्याच्यामध्ये ना आतामध्ये भरपूर तफावत आहे. जे भरपूर जो फरक झालेला आहे आणि जे आता आपल्याला अद्ययावत सुविधा अवलंबून करून दिलेला आहे दादांनी त्याच्याबद्दल आपल्या सर्व जनतेच्या वतीने मी त्यांचे आभारी आहे. आत्ताच आपण पाहिलं की शिरोळच्या ऐतिहासिक शिरोळ या नगरीमध्ये आमदार उल्हास पाटलांच्या जन्मभूमीमध्ये उद्घाटनाच्या वेळेला ते काय म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी त्यांनी चांगलंच फटकारलं आहे. शरद पवार साहेब संधी सभाईत एवढंच म्हणायचं, बाकी उद्धव ठाकरे साहेबांनी सोडलं. सगळंच त्यांच्या संदर्भात ते बोलले, आम्ही सत्तेतून बाहेर पडतो आणि तुम्ही सत्तेवरून चिकटा अशा भाषेत त्यांनी त्यांना फटकारलं आहे. आता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शरद पवार साहेबांनी विरोधी पक्षाची भूमिका तर चांगल्या प्रकारे वठवली असती, राबवली असती, लोकांच्या ते मिसळले असते तर मला इकडं फिरावं लागलं नसतं. कोल्हापूरच्या जनतेनं, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेनं, ग्रामीण भागातल्या जनतेनं, शहरी भागातल्या जनतेनं शिवसेनेला खूप चांगली ताकद दिली, मजबूत ताकद दिली. 6 आमदार निवडून दिले. ज्या काही उणीवा राहिले असतील या माझ्या दौऱ्यानंतर मला उणीवा निघून जातील आणि पुढच्या काळात कोल्हापूर जिल्हा भगवामय होईल असा आशावादी आत्ता उद्धव ठाकरे साहेबांनी व्यक्त केलाय. दुसरं त्यांनी मोठं विधान केलंय, सरकारमध्ये आम्ही आहोत, उद्या शिवसेनेचं जरी सरकार आलं तरी मी तुमच्यात जाणार, तुमच्यात मिसळणार, तुमच्या व्यथा जाणून घेणार, तुमचे प्रश्न जाणून घेणार आणि माझ्या मंत्र्यांना मी सांगेन तुम्ही लोकांचे प्रश्न सोडवणार आणि सोडवा असं सांगतच राहणार. आज जरी सरकारमध्ये आपण असलो तर हे सरकार आमचं आहे की नाही तुम्हाला माहीत आहे. हे सरकार चांगल्या प्रकारे काम करत नाही, शेतकऱ्यांना न्याय देत नाही अशा शब्दात त्यांनी फटकारले. आता ते येथून कुरुंगवाडला जाणार आहेत, नरसिंहवाडीला जाणार आहेत. आपले प्रतिनिधी नरसिंहवाडीचे मोहन जमादार साहेब आहेत. एक ब्रेक घेऊया छोटासा आणि ब्रेक नंतर नरसिंहवाडीमध्ये उद्धव ठाकरे साहेब काय बोलतात ते पाहूया.